नमस्कार, मी डॉक्टर मीनल राजूरकर. एक कलाकार या सिरीजमध्ये आपण एक अशा कलाकारांविषयी बोलणार आहोत ज्या कलाकारांनी भारतीय विषयांवर जवळजवळ 200 सुंदर अशी चित्रं बनवलेली आहेत. यांच्या पशु अंकन, मुद्रा तसेच प्राकृतिक पृष्ठभूमीच्या चित्रांकनामुळे काही विद्वानांनी यांच्या कलमला पर्शियन मुघल कलम आणि काही विद्वानांनी यांना इराणी मुघल कला या नावाने संबोधित केले आहे. तर यावरून तुम्हाला कळलंच असेल की आजचे कलाकार कोण आहे. आजचे कलाकार आहे M.A. रहमान चुगताई. यांचं संपूर्ण नाव आहे मोहम्मद अब्दुल रहमान चुगताई. यांचा जन्म 21 सप्टेंबर 1897 लाहोरला झाला. तेव्हा लाहोर भारताचा भाग होता. यांचा जन्म मुघल कलाकार परिवारामध्ये झाला. यांचे पूर्वज अहमद नामक मुघल शासक जहागीरचे प्रधान वास्तुशिल्पकार होते. तसेच यांचे काका स्थानिक पारंपरिक कारागीर करणारे कलावंत होते, जे उर्दू भाषेत सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी व चित्रकाम करीत होते. यांच्या सान्निध्यातच लहानपणी चुगताई काही प्राथमिक कलेचे शिक्षण घेतले. यांनी फोटोलिथोग्राफीमधून लाहोरच्या मेयो स्कूल ऑफ आर्टमधून दुसऱ्या क्रमांकाने पदविका प्राप्त केली. 1936 दरम्यान त्यांनी लंडनच्या स्कूल ऑफ फोटो इनग्रेविंगमधून तंत्रांचे खास आधुनिक शिक्षण घेतले. लंडनहून परतल्यावर मिशन स्कूल म्हणजेच गुजरानवाला येथे यांनी कला शिक्षकाची नोकरी केली. तसेच मेयो स्कूल ऑफ आर्टच्या क्रोमिनिथोग्राफी विभागामध्ये हेडमधून यांनी अध्यापन केले. पुढे यांनी लाहोरच्या अल्हामरा आर्ट इन्स्टिट्यूटची स्थापना केली. यांच्या पशु अंकन, मुद्रा तसेच प्राकृतिक पृष्ठभूमीच्या चित्रांकनामुळे काही विद्वानांनी यांच्या कलमला पर्शियन मुघल कलम आणि काही विद्वानांनी यांना इराणी मुघल कला या नावाने संबोधित केले आहे. चुगताई यांनी हिंदू धार्मिक पौराणिक आख्यानांवर बरीच चित्र बनवली. ते ग्रंथांना न वाचताच चित्र बनवण्यावर विश्वास ठेवत होते. त्यांच्या मते ग्रंथांना जास्त वाचल्यानंतर जर चित्र बनवले तर चित्रांना पूर्णता देणे हे जास्त कठीण होते. यांचं एक चित्र फार चर्चेत होतं, त्यावर खूप आलोचना झाली आहे. त्या चित्राचा विषय होता की कृष्णद्वारा जेव्हा अर्जुनाला शक्ती दिली जाते ते तो प्रसंग यामध्ये चित्रित केलेला होता. तर यावर कला आलोचकांनी म्हटले आहे की भगवान कृष्ण ही आकृती खय्याम सारखी भासते आहे, असा त्यांचा आरोप होता. चुगताई यांनी हिंदू धर्मातील पारंपरिक विषयांना आपल्या चित्रांचा आधार बनविलेला आहे. यांच्या चित्रांची विशेषता अशी आहे की यांच्या चित्रांमध्ये प्राकृतिक सौंदर्य, चित्रांचे आकर्षक संयोजन, सजीव आकृती, गतिपूर्ण व सुबक अशा बाह्य रेखांकन, छायाप्रकाशांचा एक सुंदर पद्धतीने केलेला उपयोग, आकर्षक मुखमुद्रा, कोमल हस्त तसेच लुभावनी हस्तमुद्रा आहे, सुंदर आभूषणांचे अंकन हे अतिशय उल्लेखनीय आहे. यांच्या काही चित्रांवर आपल्याला विदेशी प्रभाव दिसून येतो, ज्यामध्ये विश्वामित्र हे चित्र उल्लेखनीय आहे. यामध्ये अंकित राम आणि लक्ष्मण यांची मुख तसेच केशसज्जा ही जापानी पद्धतीची वाटते. तसेच पृष्ठभूमीमध्ये अंकित असलेले वृक्ष यावर मुघल कलेचा प्रभाव दिसतो. तसेच यांच्या अंबापाली चित्रावर अजंताची छाप दिसून येते. चुगताईंच्या चित्रांमध्ये आकृत्या ह्या लांब दिसतात, विशेषतः पायांपासून त्या अधिक उंच दिसतात. या प्रकारांमध्ये उषा, बासरी वाजवताना कृष्ण, अर्जुनला निर्देश देणारा कृष्ण, द्रौपदी आणि पांडव, चैतन्याची पत्नी इत्यादी उल्लेखनीय आहेत. चुगताई यांच्या चित्रांची रंगयोजना ही अत्यंत सुंदर आणि आकर्षक आणि चित्रांना साजेल अशी आहे. विद्वानांनी यांना रंगांचा राजा मानलेला. यांच्या चित्रांमध्ये गुलाबी रंगाचे पद्म आपल्याला बरेचदा बघायला मिळतात. कलात्मक गुण, सौंदर्य, रंग संयोजन च्या दृष्टीमुळे होलीस्नानच्या नंतर देवदासी चित्रलेखा विशेष उल्लेखनीय आहे. चुगताईच्या उत्तरार्धकालीन चित्रांमध्ये रंगसंयोजनवर कांगडा शैलीचा रंगाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. 1928 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या मुरक्का ई चुगती यासाठी यांनी चित्रे साकारली. त्यांची चित्रे अमल ई चुगताई, चुगताईज पेंटिंग, खान बहादूर, चुगताई इंडियन पेंटिंग्स या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतात. यांनी 1920 ते 1951 दरम्यान बरीच चित्र प्रदर्शनी केली. त्यामध्ये रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट लंडन, पाकिस्तान आर्ट कौन्सिल लाहोर, ब्रिटिश एम्पायर, पंजाब फाईन आर्ट सोसायटी लाहोर, इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट कलकत्ता इत्यादी महत्त्वपूर्ण यांची प्रदर्शने आहेत. त्याचबरोबर यांचे अनेक चित्र
इंग्लंडचे रॉयल अकॅडमी तथा ब्रिटिश संग्रहालयामध्ये, तसेच जर्मनी, फ्रान्स, रूस, अमेरिका, तुर्की, पर्शिया आणि अफगाणिस्तानमध्ये संग्रहित आहे. चुगताई यांच्या चित्रांना बॉम्बे आर्ट सोसायटीचाही पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मद्रास आर्ट सोसायटीचे रौप्य व कांस्य पदकही यांना मिळालेले होते. पाकिस्तानचे राष्ट्रीय चित्रकार म्हणून चुगताई यांना घोषित केले गेले. प्रेसिडेंट स्प्राइट्स ऑफ परफॉर्मन्स पुरस्काराने चुगताई यांना सन्मानित करण्यात आले. चुगताई यांनी आपल्या चित्रांमध्ये मुख्यतः जलरंगाला माध्यम बनवलेले होते, पण त्याचबरोबर यांनी एचिंग पद्धतीचाही चित्र बनवलेले आपल्याला दिसून येते. आधुनिक चित्रकला इतिहासामध्ये चुगताई यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या सहज अशा शैलीमुळे यांनी विशेषतः रोमॅन्टिक स्टाईलमधली चित्र जास्त बनवलेली आहेत. बंगाल स्कूलच्या चित्रविधानामध्ये रोमॅन्टिक स्टाईलचा प्रवेश करणारे हे एकमेव चित्रकार होते. 17 जानेवारी 1975 साली लाहोर येथे यांचे निधन झाले. ते आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रांद्वारे ते आपल्यामध्ये आजही अमर आहेत. तर अशा प्रकारे एक कलाकार या सिरीजमध्ये आज आपण M.A. रहमान चुगताई यांच्याबद्दल आणि यांच्या कलेबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आपण आणखी काही कलाकारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत एक कलाकार या सिरीजमध्ये आर्ट हब इंडिया या चॅनलवर. तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. Press the bell icon to get our new videos.